Next point is radius of gyration. Let us observe this diagram. The mass of object is effectively at a distance k from the given axis of rotation. K is radius of gyration of the object about the given axis of rotation. Radius of gyration म्हणजे त्या संपूर्ण बॉडीचं मास जे आहे एक्सिस ऑफ रोटेशन पासून काही अंतरावरती कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखं वाढतं किंवा कॉन्सन्ट्रेट झालं असतं तिथपर्यंत अंतर एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन के. इन अदर वर्ड लार्ज द व्हॅल्यू ऑफ के फर्दर इज द मास फ्रॉम द एक्सिस. जेवढी रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू जास्त असेल तेवढं मास एक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर अंतरावरती विखुरलेला असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन I is equal to mk square, I is moment of inertia, m is mass, k is radius of gyration. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.